भोकर तालुक्यातील भोसी गावात हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन म्हणून साजरा. भोकर तालुक्यातील भोसी गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा शेतकऱ्यांना संजीवनी योजनेसंदर्भात माहिती देत महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे जनक कैलासवासी वसंतराव रावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मौजे भोसी येथील शेतकरी सौ सुमनबाई दिगंबर गायकवाड यांच्या शेतात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रकाश रावजी भोसीकर माजी कृषी सभापती जिल्हा परिषद नांदेड, राजेजी खंदारे उपविभागीय अधिकारी भोकर श्री लांडके, तहसीलदार भोकर राठोड, गटविकास अधिकारी पंचायत समिती भोकर गीते, तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती भोकर कोसकेवार, कृषी अधिकारी पंचायत समिती भोकर व तलाटी एस डी केंद्रे, ग्रामसेवक गायकवाड व सर्व कर्मचारी व अधिकारी सोबत सर्व शेतकरी उपस्थित होते. पंचायत समिती भोकर व तालुका कृषी अधिकारी भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाला सौ सुमनबाई दिगंबर गायकवाड यांच्या शेतात 1000 सीताफळांची वृक्ष लागवड करण्यात आली. विहीर पूर्ण भरण करताना आणखी काही योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले. सुमनबाई दिगंबर यांनी केलेल्या कार्यास प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देखील देण्यात आल्या. सदर कार्यक्रमाचे आभार संदीप कोसकेवार कृषी अधिकारी भोकर यांनी केले. जागृत महाराष्ट्र न्यूज विशेष प्रतिनिधी ज्योती सरपाते भोकर. ताज्या अपडेट्ससाठी जागृत महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.